सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधू, सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत देखील करतो. आज या अधिवेशनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या बाबींची चर्चा या ठिकाणी आपण करतो. खरं म्हणजे हा आरटीओ विभाग महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि जसा उल्लेख या ठिकाणी झाला की पूर्वी पोलिसांसोबतच हा संलग्न होता, नंतर हा आपण वेगळा केला, पण आजही या विभागाच्या डिमांड्स ज्यावेळी मांडल्या जातात बजेटमध्ये त्यावेळी त्या गृह विभागाच्या अंतर्गतच या डिमांड्स आपण मांडतो आणि त्यामुळे एक अत्यंत राज्यातला महत्वाचा विभाग ज्याला एक प्रकारे लॉ एन्फोर्समेंट ही देखील जबाबदारी आहे अशा प्रकारचा हा आरटीओचा आपला विभाग आहे आणि राज्याला महसूल देणारा अशा प्रकारचा आपला विभाग आहे. मला असं वाटतं की जी आपली मागणी आहे हा विभाग सक्षम केला पाहिजे ती अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः आता मी श्री वर्धने यांच्याशी चर्चा करत होतो, आपल्या कार्यालयांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. आज आरटीओच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण सगळे लोक, तुम्ही असाल मी असेल, आपण सगळे लोक सेवा देणारे लोक, लोकशाहीने आपल्यावर सेवा देण्याची जबाबदारी दिली आहे. शासन असो का प्रशासन असो, आपण या लोकशाहीचे मालक नाही, आपण या लोकशाहीचे सेवक आहोत आणि लोकशाहीचे सेवक म्हणून जी सर्व्हिस डिलिव्हरी आपल्याकडे अपेक्षित आहे ती लोकांना योग्य प्रकारे मिळाली पाहिजे, याकरता आपली कार्यक्षमता आणि आपली पारदर्शिता या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. आरटीओ मध्ये जायचं हे म्हटल्यानंतर सामान्य माणसाला भीती वाटायला लागतो, त्याच्या मनावर दडपण यायला लागतो, तर या ठिकाणी गेल्यानंतर एक प्लेझंट एक्सपिरियन्स आहे. या ठिकाणी गेल्यानंतर सीमलेस आपलं काम होतं, म्हणजे कुठली अडवणूक होत नाही, अशा प्रकारची प्रतिमा ही आरटीओ कार्यालयांची आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की निश्चित आपल्या कार्यालयामध्ये थोडं आधुनिकीकरण केलं पाहिजे. आता नागपूरमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं आपलं पूर्व नागपूरचं आरटीओ, त्याच्याकरता आपण जागा नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. आपलं इकडचे जे कार्यालय ते त्याच्यातही थोडं नूतनीकरण वगैरे करण्याची आवश्यकता आहे आणि अशा अनेक कार्यालय जे आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये राज्याचे आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं अद्यावतीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो, म्हणजे आता आपण काही ट्रॅक्स हे कम्प्युटर मॉनिटर तयार केलेले आहे पण त्याच्यासोबत सिम्युलेटर्सचा उपयोग देखील आपण करू शकतो आणि मला असं वाटतं की वर्धने साहेब आपण जरा लक्ष घातलं तर सिम्युलेटर्सच्या माध्यमातून अधिक ऑब्जेक्टिव्ह चाचणी ही आपल्याला या ठिकाणी करता येणं शक्य आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला लोकांना जास्तीत जास्त सेवा ही कशा प्रकारे देता येईल आणि ती पारदर्शकपणे कशी देता येईल याचा देखील अतिशय आपण योग्य असा निर्णय केला पाहिजे. त्यासोबत आपली जी आरटीओची वेगवेगळी नाकी आहे या नाक्यांवर देखील जरा थोडस आपलं कार्य हे कडक असलं पाहिजे. आता अनेक वेळा काही तक्रारी आमच्याकडे या नाक्यांच्या संदर्भात येतात. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा असं लक्षात येतं की आपल्या बाजूच्या राज्यांमध्ये त्या नाक्यांची इन्कम जास्त आहे आणि आपल्या नाक्याची कमी आहे. जे लोक आपल्याकडे जातात तेच तिकडे जातात पण तरी देखील आपल्या चेकपोस्टवरनं आपल्याला कमी उत्पन्न त्या ठिकाणी का मिळतं, तर याचाही कुठेतरी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला याची कल्पना आहे की नवीन सरकार आल्यानंतर आपण लोकांनी बरीच प्रगती देशामध्ये केली आहे
पण याहीपेक्षा अधिक प्रगती ही आपल्याला निश्चितपणे या निमित्ताने अपेक्षित आहे. काही मागण्या देखील आपण या ठिकाणी ठेवल्या आणि निश्चितपणे आपल्या विभागामध्ये सगळ्यात मोठा रिक्त पदांचा प्रश्न आहे. मला आता श्री वर्धने असं म्हणाले सर, ही रिक्त पदं जर आम्हाला भरून दिली तर आम्ही 3-4 हजार कोटी रुपयांनी राज्याचा महसूल वाढवू शकतो. निश्चितपणे 50% पदांना तर आपण मान्यता दिली आहे, पण उरलेले 50% महत्वाचे आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं जे विभाग महसूल देणारे विभाग आहेत त्यांच्यावर बंधनं टाकू नये या मताचा मी देखील आहे. आणि म्हणून जरूर या ठिकाणी ही जी काही पदं असली आहेत ती पदं भरण्याच्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आपल्याला करणं आवश्यक आहे ती आपण निश्चितपणे करू. त्यासोबत आपण काही मागण्या, काही नामाभिमान चेंज केलं पाहिजे, काही त्या ठिकाणी अधिकार दिले पाहिजेत, सहाय्यक चॅनलचे निरीक्षण केलं पाहिजे, अशा काही मागण्या या ठिकाणी केल्या आहेत. त्याही संदर्भात मी चर्चा केली आणि सुकृत दर्शनी तरी मला असं वाटतं की यात हा विचार करण्यासारखी ही मागणी आहे. आणि म्हणून जरूर राज्य सरकार या संदर्भात विचार करून त्यातनं योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. वाहनचालकांच्या वेतन भत्त्याच्या संदर्भातले विषय हा अत्यंत महत्वाचा आहे आणि अतिशय कमी वेतन आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि म्हणून त्याच्यातही योग्य वाढ झाली पाहिजे, बेंचमार्क काही आला पाहिजे, मिनिमम वेजेस काहीतरी लागू झाले पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केली आहे. तर त्याही संदर्भातला प्रस्ताव हा राज्य शासनाकडे आपण पाठवावा आणि राज्य शासन जरूर त्याच्यावरही सकारात्मक विचार करेल. कारण जे कर्मचारी आपल्याकरता एवढी मेहनत करतात त्यांना अगदी तुटपुंज्या पगारावर काम करायला लावणं हे देखील काही योग्य नाही. आणि म्हणून त्याही संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असेल. विविध मागण्या ज्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, एकच गोष्ट आपल्याला सांगतो की आपण राज्याचा महसूल देणारा विभाग आहे, त्यामुळे आपल्या विभागाकडे लक्ष देणं हे आमच्याकरता क्रमप्राप्त आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आपण अशा प्रकारे या ठिकाणी पुढची वाटचाल केली पाहिजे की एकीकडे तुमच्या कार्यक्षमतेचा पूर्ण उपयोग करून तुम्ही राज्याचा महसूल वाढवला पाहिजे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ज्या प्रमाणात तुम्ही महसूल वाढवा त्या प्रमाणात त्यातला हिस्सा हा तुमच्या विभागाला मिळाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही करून टिकवूया. आमच्याकडे मग तुमची केस मेरिटची तयार होईल की जो देतोय त्याला द्या, जो देत नाही त्याला का देता, अशा प्रकारची एक मेरिटची केस ही तुमची तयार होईल. आणि निश्चितपणे मी आज तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो. खरं म्हणजे आज बाकी इतरही लोक मंडळी या ठिकाणी आहेत, पण अनेक कार्यक्रम असल्यामुळे मी फार काही लांबच भाषण या ठिकाणी करणार नाही. मी तसेही परणेला आणि वडमारेजींना सांगितलं होतं की थोडासा कार्यक्रम आपल्याला शॉर्ट घ्यावा लागेल, कारण नागपूरला मी आठवड्यातला एखादा दिवस येतो आणि त्या दिवशी 13-14 कार्यक्रम मला करावे लागतात. कारण नागपूरच्या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपला अधिकार आहे, त्यासोबत सगळे संघटनेचे लोक इतके हुशार झाले आहेत की त्यांना माहिती आहे की रविवारी जर नागपूरला कार्यक्रम ठेवला आमकाच मुख्यमंत्री सापडतो. त्याच्यामुळे आता मी एसटी कामगारांच्या एका अधिवेशनामध्ये आलो, जवळजवळ 30-40 हजार एसटी कामगार ते नागपूरमध्ये त्या ठिकाणी अधिवेशन घेत आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील आणि लवकरच आपल्या संघटनेशी चर्चा करून ज्या ज्या काही बाबी आपण या ठिकाणी मांडल्या आहेत त्या सोडवण्याकरता अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा विचार राज्य संघटनेच्या वतीनं आम्ही करू. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.